नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपला परिवार कृषी परिवार या चॅनल मध्ये मी रामेश्वर ढवळे सर्व शेतकरी मित्रांचं बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये सविस्तर बघणार की 1919 हे जे खत आहे त्याला आपण स्टार्टर खत म्हणतो. म्हणजे याला आपल्याला पीक लागवडीनंतर फुल अवस्था येण्या अगोदर सुरुवातीच्या काळामध्ये याचा आपल्याला वापर करायचा असतो, जेणेकरून आपल्या पिकाची चांगल्या रीतीने व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होईल, म्हणजे शाखीय वाढ होईल, त्यासाठी आपल्याला याचा वापर करायचा असतो. त्यामुळे याला स्टार्टर खत म्हणतात. तर हे 1919 म्हणजे 19% नत्र, 19% स्फुरद आणि 19% फलास. तर हे जे खत आहे तुम्ही कशा रीतीने वापरू शकता, किती प्रमाण वापरायचं आणि कोणत्या पिकामध्ये याचा वापर करता येतो, ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहे. परंतु एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा फर्स्ट टाइम माझ्या चॅनलला आले असाल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेलं आहे त्याला सबस्क्राईब करा व बाजूचं बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर शेतकरी मित्रांनो, 1919 तर हे एक 100% वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आहे, म्हणजे 100% पाण्यामध्ये विरघळणारे खत आहे. याचा वापर आपण स्प्रेइंग करण्यासाठी करू शकतो, त्याचबरोबर आपण ड्रिपने ड्रेंचिंग देखील याची करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला स्प्रेइंग जर 1919 ची करायची असेल तर याची स्प्रेइंग करण्यासाठी तुम्हाला 15 लिटरचा पंप घ्यायचा आणि 15 लिटरच्या पंप मध्ये जवळपास 50 ते 60 ग्राम 1919 तुम्हाला वापर करता येतो. तर अशा रीतीने तुम्ही स्प्रेइंग करू शकता. जर तुम्हाला 1919 या खताची ड्रेंचिंग करायची असेल, ड्रीपद्वारे जर तुम्हाला द्यायचं असेल तर ड्रीपद्वारे देण्यासाठी प्रति एकर क्षेत्रासाठी तुम्हाला 150 ते 200 लिटर पाणी घ्यायचं आणि त्या 200 लिटर पाण्यामध्ये जवळपास 1 ते 2 किलो तुम्हाला 1919 ऍड करायचं. आणि हे जे सोल्युशन आहे हे सोल्युशन तुम्हाला ड्रीपद्वारे जमिनीमध्ये सोडायचं. तर अशा रीतीने तुम्ही 1919 वापर तुमच्या पिकामध्ये करू शकता दोन पद्धतीने. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, 1919 हे जे खत आहे हे तुम्ही कोणत्या पिकामध्ये वापरू शकता, तर हे खत तुम्ही प्रत्येक पिकामध्ये वापरू शकता, काहीच टेन्शन नाही. तुम्ही तुमच्याकडे हरभरा असेल, सोयाबीन असेल, मुग असेल, उडीद किंवा तूर किंवा कॉटन, प्रत्येक पिकामध्ये व्हेजिटेबल, तृणधान्य, कडधान्य, प्रत्येक पिकामध्ये याचा वापर करता येतो. तर अशा रीतीने तुम्ही याचा वापर करू शकता. तर हे स्टार्टर खत आहे, म्हणजे फक्त आपल्याला फुल अवस्था येण्या अगोदर याचा वापर करायचा, फुल अवस्थेत पीक आल्यानंतर याचा वापर आपल्याला करायचा नाही. कारण ह्या खताचं कार्य एकच आहे की तुमच्या झाडाची शाखी वाढ करणे. जर तुमच्या झाडाची शाखीय वाढ चांगली झाली तर तुमच्या झाडाला ऑटोमॅटिक फुलं आणि फळं जास्त प्रमाणात लागणार. त्यामुळे आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये 1919 या स्टार्टर खताचा वापर करायचा. तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, इतर शेतकऱ्यांना देखील फॉरवर्ड करा. धन्यवाद.